आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपल्याला सगळी कामं करताना बघून ती रूपा आंटी कशी हसत होती. आता काय, आता आपल्याविषयी गॉसिप करणार त्या की खासदार सरपोतदारांची बायको आणि सून स्वतः काम करत होत्या किचन मध्ये, स्वतः सगळं सर्व करत होत्या आम्हाला. मग माझ्या स्वानंदीने ना लाज घालवली आपली. खरंच हो ना, किटी पार्टीमध्ये तोंड दाखवायला जागा नाही उरली. आपण त्या बायकांचा चर्चेचा विषय ठरलोय. नाक कापलं हिने माझं. शालिनी काय, नाक तर जागच्या जागी आहे. अहो घाबरलो ना मी जेव्हा तुम्ही ओरडलात की नाक कापलं गेलंय म्हणून. मुद्दाम बघायला आलो मी, पण सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी हसण्यावारी नेऊ नका. तुमच्या लाडक्या स्वानंदीने आज मला सगळ्यांसमोर लाज आणलीय. लाज आणली ती कशी काय? आज माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या संचिताला भेटायला. मी स्वानंदीला सांगितलं जरा स्टार्टर्स आणि जेवण बनव. तिने बनवलं, घेऊन आली आणि सगळं माझ्या फ्रेंडच्या अंगावर सांडवलं आणि सरळ काही न सांगता निघून गेली. आज मी आणि संचिताने जेवण वाढलंय त्यांना आणि त्यांची उष्टी भांडी उचलली आहेत. स्वानंदीने सगळ्यांसमोर हसं केलंय आमचं. तुम्ही स्वानंदीला स्वयंपाक करायला सांगितलात, घरातले नोकर स्वयंपाकी कुठे गेले? तुम्ही पुन्हा पुन्हा तेच करताय जे करू नका असं मी सांगत आलोय. तुम्ही ही सगळी कामं ना नोकरांना सांगत चला. एक मिनिट, स्वानंदी कोण आहे? हा नोकरच आहे ना, मग तिला काम सांगितलं तर हरकत काय आहे? तुम्ही सरळ निघून आला तिथून. त्यांना त्यांच्याच भाषेत का नाही सुनावलं? कसं सुनावणार म्हणी सर, काही झालं तरी आपले संस्कार विसरून कसं चालणार? लहानपणापासून आपल्याला शिकवण्यात आलंय अतिथी देवो भव, मग घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण कसा अपमान करायचा? मला नाही सहन झालं. मी एक शब्दही न बोलता तिकडनं निघून आले. एक वेळ मला काही बोललं ना म्हणी सर, तर मी सहन करेन. माझ्या बाळाबाबतीत मी नाही सहन करणार.